ऑल ऑफ यू वेलकम टू माय एजुकेशन चैनल पंकज साइंस वर्ल्ड। वी आर स्टडिंग द चैप्टर हीट ऑफ क्लास 7 एंड इन दिस चैप्टर लास्ट वीडियो वी वेयर स्टडीड अबाउट ट्रांसफर ऑफ हीट एंड ऑल्सो द प्रॉपर्टीज ऑफ हीट। तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ मध्ये आपण हीटचं ट्रांसफर कसं होतं, हीट कशी ट्रांसफर होतं फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर, म्हणजे ज्या ठिकाणी तापमान जास्त आहे तिथून ज्या ठिकाणी तापमान कमी आहे तेथपर्यंत उष्णता ही वाहत येतं। जसं सूर्य जे आहे, सूर्याच्या ठिकाणी टेम्परेचर खूप जास्त आहे आणि पृथ्वीवरती टेम्परेचर कमी आहे, म्हणून सूर्याची उष्णता आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचत असतं। तर याला म्हटलं तर ट्रान्सफर ऑफ हीट, आणि हीटच्या प्रॉपर्टीज पण आपण शिकलो। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट, म्हणजे उष्णता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा जातं तेव्हा त्याचे वेगवेगळ्या पद्धती आहेत, देअर आर डिफरंट वेज ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट, म्हणजे याला आपण वेज ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट, म्हणजे उष्णतेचं हीट ट्रान्सफर होण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या पद्धतींबद्दल आपल्याला शिकायचं आहे। देअर आर थ्री वेज ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट। फर्स्ट इज कंडक्शन, सेकंड वन इज कन्व्हेक्शन, अँड थर्ड वन इज रेडिएशन। कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन, दीज आर द थ्री मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट। तर हीट ट्रान्सफरचे हे तीन टाईप्स आहेत, प्रकार याला आपण म्हणू, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कंडक्शन म्हणजे काय हे शिकायचं आहे, कंडक्शन ऑफ हीट म्हणजे काय होतं हे आपल्याला शिकायचं आहे। तर सुरू करूया आजचा टॉपिक कंडक्शन ऑफ हीट। तर ज्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। देन टुडे वी हॅव टू स्टार्ट द कंडक्शन ऑफ हीट। तर कंडक्शन कशाला म्हटलं जातं मित्रांनो, आता या ठिकाणी आपण एक एक्सपेरिमेंट आहे, त्या एक्सपेरिमेंटवरून तुम्हाला हा कंडक्शन हा टॉपिक आपल्याला शिकायचा। हा एक्सपेरिमेंट तुम्ही घरीसुद्धा करू शकता, आणि त्याकरता इन्स्ट्रुमेंट काय काय लागतं, यू हॅव टू रिक्वायर द रॉड ऑफ कॉपर, कॉपरचा एक तुम्हाला रॉड लागेल, त्यानंतर ॲल्युमिनियम आणि स्टील, स्टीलचा नसेल तर आयन, लोखंडाचा सुद्धा एक तुकडा तुम्ही घेऊ शकता, एक रॉड आपल्याला त्या ठिकाणी लागतं। तीन जर रॉड मिळाले नाही तर एक रॉडसुद्धा आपण घेऊ शकतो। मग यू हॅव टू टेक द रॉड, आता या ठिकाणी जसं पिक्चरमध्ये दाखवलेलं तीन रॉड त्यांनी घेतलेले, त्याचबरोबर तुम्हाला लागेल कॅन्डल, सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतं, अँड सोर्स ऑफ फायर, ज्याला आपण बर्नर म्हणू, बर्नर, आग आपल्याला तयार करण्याकरता त्या ठिकाणी लागेल बर्नर लागेल, किंवा मोठी कॅन्डलसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता। मग डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे यू हॅव टू टेक द थ्री रॉड्स, त्यापैकी मी एकच दाखवतो, या ठिकाणी तीन रॉड घेतलेले, एक कॉपर, ॲल्युमिनियम अँड स्टील, अँड दीज रॉड्स आर हॅव्हिंग द सिमिलर इन शेप, त्यांचा शेप सारखाच असायला पाहिजे, त्याची थिकनेससुद्धा सारखी आणि लेंथसुद्धा सारखी, जवळपास 30 सेंटीमीटरचा रॉड घ्यायचा, अलग लक्षात, आणि एक्सपेरिमेंट करताना थोडी काळजी घ्यायची की आपला हात भाजणार नाही याची। तर 30 सेंटीमीटरचा रॉड घ्यायचा, त्यानंतर कॅन्डल घ्यायचा, कॅन्डलचे छोटे छोटे तुकडे करायचे, बॉल्स करायचे, त्याला आपण स्पॉट म्हणूया, दीज आर द स्पॉट ऑफ वॅक्स विच आर टेकन फ्रॉम द कॅन्डल। मग हे जे वॅक्स आहे, हे वॅक्सचे गोळे जे आहेत, हे गोळे तुम्हाला त्या रॉडवरची लावायचे, दॅट आर 2 सेंटीमीटर फ्रॉम इच अदर, आणि प्रत्येक रॉडमधलं गोळ्यांमधलं अंतर किती असेल, 2 सेंटीमीटर मोजून घ्यायची, खून करायची, आणि 2-2 सेंटीमीटरवरती ते काय करायचे, आपल्याला तुकडे लावायचे। देन यू हॅव टू इन्सर्ट अ पिन ऑन दी स्पॉट ऑफ वॅक्स, आणि त्यावरती काय करायची, तुम्हाला पिन टोचायची, पिन म्हणजे टाचणी, टाचणी जी आहे त्या वॅक्समध्ये जाईल, ती वॅक्समध्ये टोचायची, अँड इन दिस वे दॅट दिस पिन शुड बी अपराईट, पिन काय असेल, सरळ असेल। एवढी सगळी ॲक्टिव्हिटी केल्यानंतर नंतर तुम्हाला एक्सपेरिमेंटला सुरुवात करायची। यू हॅव टू टेक द थ्री रॉड्स, तीन रॉड असतील तर फारच चांगले, तीन रॉड नसेल तर तुम्ही एक रॉडसुद्धा घेऊ शकता, अँड दिस रॉड आर केप्ट ऑन अ फ्लेम ऑफ फायर ऑर बिग कॅन्डल, मोठी कॅन्डल लागेल तुम्हाला त्या कॅन्डलवरती, किंवा मग एखाद्या तुमच्या गॅसवरतीसुद्धा तुम्ही धरू शकता, पण धरताना काळजी घ्यायची तुमचा हात भाजणार नाही, किंवा व्यवस्थित अशी ठेवायची, एखादा ट्रायपॉड स्टँड घ्यायचा, ट्रायपॉड स्टँडवरती ठेवल्यानंतर त्या स्टँडवरती जर तुम्ही अशी जर ठेवली तर ती काय होईल, तुम्हाला धरायची गरज पडणार नाही, आलं लक्षात। देन स्टार्ट हिटिंग द वन एंड ऑफ द रॉड, आता या ठिकाणी तीन रॉड घेतलेले आहे, द थ्री रॉड्स आर
केप्ट सायमल्टेनियसली ऑन द बर्नर ऐट द सेम टाइम, एकाच वेळेला त्या बर्नरवरती ठेवायचे. मग ठेवल्यानंतर धीस स्टार्ट गेट हीटिंग, त्या ठिकाणी काय होईल, हीटिंग स्टार्ट होईल. आणि हीटिंग स्टार्ट झाल्यानंतर वी नो दॅट त्या ठिकाणी आपण कॅन्डलचे स्पॉट ठेवलेले आहेत. दी स्पॉट ऑफ द कॅन्डल दे गेट डिटॅचेस अँड पिन गेट डिटॅचेस फ्रॉम इच अदर वन आफ्टर अदर, एकानंतर दुसरी, दुसऱ्यानंतर तिसऱ्या पिन त्या ठिकाणी खाली पडतील. तर तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी ऑब्झर्व करायचं, काय ऑब्झर्व करायचं आहे, व्हॉट डू यू सी, व्हॉट डू यू सी व्हेन यू स्टार्ट हीटिंग द रॉड अँड फ्रॉम विच बार डू द पिन स्टार्ट फॉलिंग फर्स्ट, फ्रॉम विच रॉड डू द पिन स्टार्ट फॉलिंग फर्स्ट अँड हाऊ द पिन स्टार्ट फॉल्स फर्स्ट अँड विच पिन फॉल्स फर्स्ट अँड व्हाय, कोणती पिन आधी पडेल याला आपण नंबर देऊ. ही पहिली पिन आहे, दुसरी आहे, तिसरी आहे, चौथी आहे. मग कुठली पिन सगळ्यात आधी पडेल, द फर्स्ट पिन डिटॅचेस फर्स्ट, ही पिन सगळ्यात आधी पडेल. म्हणजे कोणती पिन पडेल, द पिन विच इज नियर टू द फ्लेम ऑफ फायर इट गेट फॉलिंग फर्स्ट, इट फॉल्स फर्स्ट. म्हणजे तुमच्या फ्लेमच्या जवळ जी पिन आहे ती सगळ्यात आधी पडेल, त्यानंतर त्यानंतरची, त्यानंतर 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 त्यानंतरची, अशा प्रकारे एक एक पिन त्या ठिकाणी पडत जातील. मग पिन का खाली पडलेलं आहे, बिकॉज व्हेन वी हीट वन एंड ऑफ द रॉड द धीस हॉट रॉड गेट बिकम्स हॉट, इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस अँड धीस हीट इज ट्रान्सफर फ्रॉम धीस एंड टू अनदर एंड, बिकॉज धीस रॉड इज, धीस एंड इज हॉट अँड धीस एंड इज कोल्ड अँड वी नो दॅट हीट ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. कारण हा रॉड गरम होत आहे आणि इकडचा भाग थंड आहे, आणि हीट कशी ट्रान्सफर होतं, गरम ठिकाणाहून थंड्या ठिकाणापर्यंत, हीट ट्रान्सफर फ्रॉम हॉट टू कोल्ड, कोल्डर पार्ट ऑफ द रॉड, अशा प्रकारे हीट ट्रान्सफर होईल. अँड द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हॉट पार्ट टू द कोल्ड पार्ट ऑफ द ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज कंडक्शन ऑफ हीट. अल्ल क्रिश्चन, कंडक्शन ऑफ हीट कशाला म्हटलं जातं, म्हणजे ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हॉट टू कोल्ड पार्ट ऑफ द ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज कंडक्शन ऑफ हीट. आता या ठिकाणी तीन रॉड घेतलेले, एक कॉपरचा आहे, दुसरा ॲल्युमिनियमचा आहे, आणि तिसरा स्टील म्हणजे आयनचा आहे. मग यावरती जे मे पिन खाली पडणार आहेत त्यामध्ये सुद्धा फरक दिसणार आहे. द पिन फ्रॉम द कॉपर रॉड फॉल फर्स्ट देन ॲल्युमिनियम अँड द पिन्स फ्रॉम द स्टील रॉड फॉल क्वाईट लॅटर. म्हणजे सगळ्यात आधी कॉपरच्या पिना खाली पडतील एक एक, त्याच्यानंतर मग ॲल्युमिनियम आणि त्यानंतर मग आयनची. इट मीन्स दॅट द ट्रान्सफर ऑफ हीट टेक्स प्लेस रॅपिडली थ्रू द कॉपर रॉड दॅन द ॲल्युमिनियम अँड दॅन द आयन. म्हणजे उष्णता सगळ्यात जास्त वेगाने कशामधून गेली, कॉपरमधून, कारण त्यामधल्या पिना आधी पडल्या, त्यानंतर ॲल्युमिनियममध्ये त्याचा वेग जास्त आहे आणि त्यामधून आयनमध्ये जास्त. दॅट इज द ट्रान्सफर, स्पीड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ सबस्टन्स. म्हणजे कोणता पदार्थ आहे त्या पदार्थावरती उष्णते हीट वाहून जाण्याचा वेग जो आहे तो त्यावरती अवलंबून आहे. अँड डिपेंड्स अपॉन द स्पेसिफिक प्रॉपर्टी ऑफ दॅट सबस्टन्स दॅट इज कॉल्ड अ स्पेसिफिक हीट. आणि ही प्रॉपर्टी कशावरती, स्पेसिफिक हीट. आणि त्यावरून काय होतं की कॉपर इज कॉल्ड अ गुड कंडक्टर ऑफ हीट. कॉपर इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट कारण त्यामधून उष्णता ही वेगाने वाहून जातं, ही आपल्याला या ठिकाणी लक्षात आले. देअरफोर कंडक्शन ऑफ हीट आपण या ठिकाणी शिकलो. मग कंडक्शन ऑफ हीट म्हणजे महत्त्वाचे दोन पॉईंट्स आहेत. कंडक्शन ऑफ हीट म्हणजे काय, द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हॉट टू कोल्ड पार्ट ऑफ ऑब्जेक्ट अँड कंडक्शन, प्रॉपर्टीज ऑफ कंडक्शन. इन कंडक्शन द हीट इज ट्रान्सफर फ्रॉम हॉट टू कोल्ड पार्ट ऑफ द ऑब्जेक्ट अँड दॅट मीन्स दॅट द हीट इज ट्रान्सफर फ्रॉम वन पार्ट टू अनदर पार्ट. दॅट इज हीट ट्रान्सफर फ्रॉम वन पार्ट टू अनदर पार्ट. म्हणजे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे हीट ट्रान्सफर होते. आणि दुसरी, हीट रिक्वायर्स द सॉलिड मेडियम फॉर कंडक्शन. कंडक्शन ऑफ हीट, कंडक्शन करता कोणतं मीडियम लागतं, सॉलिड मीडियम. कंडक्शन ऑफ हीट टेक्स प्लेस ओनली थ्रू द सॉलिड मीडियम. म्हणून लक्षात ठेवायचं, कंडक्शन ऑफ हीट कोणत्या मीडियममधून होतं, नेहमी सॉलिड मीडियममधून होत
असतं। तर आपण या ठिकाणी कंडक्शन ऑफ मीडियम बद्दल शिकलो, पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कन्व्हेक्शन बद्दल शिकायला मिळेल। दिस इज द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट, तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल। थँक्स फॉर वॉचिंग कंप्लीट व्हिडिओ, डोंट फॉरगेट टू सबस्क्राइब माय चॅनल अँड लाईक अँड शेअर द व्हिडिओ। थँक्यू।